भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त वर्ध्याचा जो सिव्हिल लाईन परिसरामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे, या पुतळ्याची संपूर्ण रोषणाई जी आहे ती रोषणाई करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याचं चारही भोवताल सजावट करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गेल्या 2 वर्षानंतर म्हणजे या वर्षी, मागे 2 वर्षा अगोदर कोरोनाचं संकट राज्यावर होतं आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली नाही. आणि त्यानंतर जसंच प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. तो पंचशीलचा झेंडा असेल किंवा निळा झेंडा, जयभीमचा झेंडा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हा परिसर जो आहे तो हा सिव्हिल लाईन परिसर म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि याच परिसरामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात तोरण देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही जयंती जी आहे ती जयंती साजरी होत असते. मात्र कोरोनाच्या काळानंतर तब्बल 2 वर्षानंतर ही जयंती साजरी होत आहे. त्यामुळं झाडांवर जे आहे ते झाडांवर देखील सिरीज लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी तोरणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला म्हणजे कोणताही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, या ठिकाणी 24 तास पहाऱ्यावर पोलीस प्रशासनातले जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते याच ठिकाणी आहेत. गेल्या सकाळपासून ते या ठिकाणी असतात आणि 131वी जयंती या ठिकाणी आता काही घंट्यां म्हणजे काही तासांनी होणार आहे. त्यामुळं संपूर्ण वर्धाकर जे आहे त्या जयंतीच्या दिवसाची वाट बघत आहे. त्यामुळं या ठिकाणचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याच ठिकाणी शहरातली सर्वात मोठी जयंती देखील मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि आता लवकरच काही तासांनी ही जयंती होणार आहे. त्यामुळं सर्व वर्ध्यातील संपूर्ण नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. कॅमेरामॅन मयूर ताकसांडेसोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.